पण निगेटिव्हिटीबद्दल बोलणार आहोत. निगेटिव्हिटी आपल्या मनात असेल, विचार येत असतील, तर ती आपल्या तब्येतीसाठी चांगली आहे का? नाही ना. मग आपण निगेटिव्ह विचार करायचा नाही. घरातून व्यक्ती बाहेर पडली, मुलगा, नवरा, आपल्या आवडती व्यक्ती, बहीण, भाऊ, कोणी, तर आपण काय बोल माहिती आहे का, त्याच्याबद्दल निगेटिव्हच विचार करत असतो. निगेटिव्ह विचार म्हणजे ते त्याच्याबद्दल आपण वाईट नाही बोलत. असं झालं तर, तसं झालं तर, असं तर नाही ना होणार, तसं तर नाही ना होणार. नाही ना, ज्या वाक्यामध्ये ना आणि नाही हा शब्द येतो तो वाक्य निगेटिव्हच असतो. आणि काय होतं माहिती आहे का, आपण जेव्हा तेच शब्द परत 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 बोलतो ना, तेव्हा ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातात आणि मग तसंच घडतं. म्हणून आपण तसे काही शब्द बोलायचेच नाही. बघितलं ना, कित्येक लोक काही निगेटिव्ह बोलणारे असतात तेव्हा समोरचा व्यक्ती लगेच बोलतो बी पॉझिटिव्ह, तर तुम्ही पॉझिटिव्ह बोला असं त्यांना म्हणायचं असतं. बी पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह बोला, वाईट तर बोलू नका, चांगलं बोला. तर आपण काय आयुष्यामध्ये निगेटिव्ह बोलायचं, चांगलंच बोलायचं. निगेटिव्ह विचार येण्याचं अजून एक हे आहे की आपल्या आयुष्यात काही गोष्टी घडून गेलेल्या असतात, न कळत घडलेल्या असतात, त्याच्याबद्दल आपण म्हणजे आत्ता विचार करत असतो. ती गोष्ट घडून गेलेली असते पण आपल्याला त्याचा आत्ता ह्या वेळेस आपल्याला त्याचा पस्तावा होतो की आपण असं नाही होतो, आपल्याकडून असं घडायला नाही पाहिजे होतं. तर ती गोष्ट घडून गेली आहे तर आता काय करू शकतो, तर आपण आपल्या स्वतःशी बोला किंवा देवासमोर बसा आणि देवाला नमस्कार करून बोला की माझ्याकडनं अशी अशी चुकी झाली आहे तर तुम्ही मला माफ करा आणि आपण आपल्या स्वतःलाही माफ करा. ते सगळं विसरून जा, कारण की ती गोष्ट आठवण्यात काहीच उपयोग नाही. आपण आपल्या मनामध्ये निगेटिव्ह निगेटिव्ह विचार येतच राहणार, ती गोष्ट तर परत आपण करणार नाही, कारण की त्याचा आपल्याला पस्तावा झालेला असतो. बरोबर. दुसरी एक गोष्ट असते निगेटिव्ह विचार येण्याची, आपल्या आयुष्यात कधीतरी काहीतरी घडून गेलेलं असतं किंवा एक कोणाबरोबर भांडण झालेलं असतं किंवा कोणाला काहीतरी आपण बोललेलं असतो किंवा कोणी दुसरंही आपल्याला बोललेलं असतं, तर ते सुद्धा आपल्या मनात सारखं येत राहतं. तेव्हा पण आपण सारखं तेच विचार करतो, त्यांनी आपल्याला असं बोललं, मी त्यांना तसं नाही बोललो, म्हणजे आपण त्याला उत्तर दिलं नाही, आपण त्याचं ऐकून घेतलं किंवा आपण त्यांना काही बोललं नाही, ह्याचाही आपण सारखा सारखा विचार करतो. तर त्या परिस्थितीत आपण बोलत नाही, कारण की ती परिस्थिती तशी नसते. पण आपल्याला नंतर असं वाटतं की नाही, असं करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं. तेच तेच आपण बघा, ती घटना जेव्हा होते ना, त्या क्षणापासून ते 4 दिवस 8 दिवस आपल्या डोक्यामध्ये तीच गोष्ट फिरत 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 राहते आणि आपण निगेटिव्ह 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 बनत जातो. म्हणून काय करायचं, एकदा शांतपणे एका जागेवर बसायचं आणि त्या गोष्टीचं 5 मिनटं 10 मिनटं चांगला विचार करायचा, त्या व्यक्तीबद्दल विचार करायचा, आपल्याबद्दल बोलायचा, तेव्हा असं का घडलं त्याचा विचार करायचा. आणि ज्याची चुकी असेल त्याला माफ करा, स्वतःची चुकी असेल आपल्या स्वतःला माफ करा, त्यांची चुकी असेल त्याला माफ करा आणि ती गोष्ट तिथे सोडून द्या. तरच तुम्ही पॉझिटिव्ह विचार करायला शिकाल, कारण की तुम्ही निगेटिव्ह विचार केला तर पॉझिटिव्ह तुमच्या डोक्यात येणारच नाही आणि मग काय होणार, पुढे काय करायचं, कसं करायचं, आजचा जो दिवस आहे तो त्याचा पूर्ण आनंद तुम्ही घालून टाकणार, उद्याचा जो दिवस आहे त्याचाही पूर्ण आनंद घालून टाकणार. त्यापेक्षा तुम्ही काय करा, तो विषय संपवून टाका आणि पुढे चला. ती होऊन गेलेल्या गोष्टीचा विचार करून काही फायदा आहे का? काहीच नाही ना. म्हणून सांगते निगेटिव्ह विचार करायचा नाही. पूर्वीचे लोक बोलायचे ना, मन चिंती ते वैरी न चिंती. म्हणून आपण ना म्हणजे चांगलं बोलायचं कधी पण. ना नाही हा शब्द पूर्ण काढून टाकायचा, आपले सगळे वाक्य सकारात्मक ठेवायचे आणि चांगलं चांगलं बोलायचं. आपण जर वाईट बोलत राहिलो, नकारात्मक बोलत राहिलं तर आपलं सबकॉन्शियस माइंड तेच ऑब्झर्व करतं आणि आपल्या आयुष्यामध्ये तीच माणसं परत येतात, तशीच माणसं येतात आणि आपण मग निगेटिव्ह निगेटिव्ह बनत जातं. आपल्याला पुढे आयुष्यात काय करायचं ते सगळं विसरून जातो, आपण फक्त तोच विचार करतो. बरोबर. आणि निगेटिव्ह विचार जातच नसेल तर तुम्ही काय करा, प्राणायाम करा, योगा करा, चालायला जा आणि मेडिटेशन करा, रोज मेडिटेशन करा. बघा तुमचे थोडं थोडं विचार कमी होतील, तुमचं डोकं शांत होईल आणि तुम्ही चांगला विचार करायला लागेल. अजून एक गोष्ट करू शकता, श्वासोच्छ्वास जेव्हा तुमच्या मनात निगेटिव्ह विचार चालू झाले, कधी ना कधीचे विचार आपल्या डोक्यात येतात, काय ती गोष्ट काल झाली, परवा झालीच नाही, कधी कित्येक वर्षापूर्वीची गोष्टसुद्धा तुमच्या डोक्यात चालू होते, तेव्हा तुम्ही काय श्वासोच्छ्वास घ्यायचा, श्वासोच्छ्वास सोडायचा. 5 मिनटं जाग्यावर बसा आणि 4 सेकंद श्वासोच्छ्वास घ्या, 4 सेकंद थांबवा, 4 सेकंद सोडा. बघा तुम्ही लक्ष द्या श्वासोच्छ्वास घेण्याकडे, बरोबर तुम्हाला बरं वाटेल, तुमचं डोकं एकदम शांत होईल आणि तुम्ही पॉझिटिव्ह विचाराकडे लक्ष द्याल.
आणि त्याच्यामुळे काय माहिती आहे का, आपला पूर्ण दिवस खराब होतो. त्याच्यामुळे आपण हा विचार करायचाच नाही. फक्त आपण एवढी गोष्ट करायची ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो आहे, ज्या लोकांमुळे त्रास होतो आहे किंवा ज्या गोष्टीमुळे त्रास होतो आहे त्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही. त्यांना एकदाच माफ करून मोकळं व्हायचं आणि अशा लोकांपासून आपण 4 हात लांबच राहायचं, तरच आपण चांगलं आयुष्य जगू शकतो. निगेटिव्ह विचार करणारे लोक वरून जरी किती चांगले हसणारे बोलणारे दिसत असले तरी त्यांच्या डोक्यात एवढे विचार असतात की ते मनातून कधीच सुखी नसतात, कधी आनंदी नसतात. म्हणून तुम्ही पॉझिटिव्ह बोलायला शिका. तुमच्या आयुष्यातला, तुमच्या वाक्यातला ना आणि नाही हा शब्द पूर्ण काढून टाका. बघा तुमचं आयुष्य किती चांगलं झालेलं असेल आणि ते तुमच्या तब्येतीसाठी खूप 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 चांगलं असेल. थँक्यू माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल.